स्नेहम उर्देशींवर आपले सहर्ष स्वागत. आपला भारत देश विविध सणांचा देश आहे. त्यामधीलच उत्साहाच्या जन्माचे प्रतीक असणारा हा होळी सण. ह्या होळी सणाची एक सुंदर कथा आज आपण पाहूया. पूर्वी राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. देवतांच्या विषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा अर्थातच नारायणाचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असायचा. आणि नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करायचा निर्णय घेतला. आणि या कामामध्ये त्याने आपल्या बहिणीची होलिकेची मदत घेतली. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर स्त्री होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली आणि त्यावर होलिकेला बसवले. आणि तिच्या मांडीवर आपल्या मुलाला अर्थातच प्रल्हादाला बसवले. परंतु प्रल्हादाच्या भक्तीसाधनेमुळे घडले नेमके उलटेच. होलिका जळून खाक झाली आणि विष्णूभक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. मित्रांनो, होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करणे हाच होळी साजरा करण्यामागचा खरा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा आपण सर्वांनी संकल्प करूया आणि आपले सर्वांचे जीवन आनंदी, सुखी आणि समृद्ध बनवूया.